विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण अश्वस्य स्वामीनिष्ठा या कथेचा मराठीतून अर्थ पाहिलेला आहे। ही कथा हा पाठ आपण अभ्यासलेला आहे। आजच्या तासाला आपण या पाठांवरील भाषाभ्यास सोडून घ्यायचा आहे। मुलांनो, पान नंबर 45 कडा एकेका प्रश्नाची आपण चर्चा करून उत्तर कशी लिहायची हे आपण आता पाहणार आहोत। पान नंबर 45, प्रश्न पहिला पहा काय आहे। एक वाक्येन उत्तर, काय अर्थ होतो? एका वाक्यात उत्तर लिहा। काय प्रश्न आहे पहा। मार्ग कीदृश, मार्ग म्हणजे रस्ता, रस्ता कसा होता? निर्मनुष्य। मग उत्तर, पूर्ण वाक्यम उत्तरम वदत, पूर्ण वाक्यात उत्तर सांगा। काय म्हणाल सांगा? मार्ग, काय उत्तर येते? मार्ग निर्मनुष्य। कसा होता मार्ग? निर्मनुष्य, म्हणजे रस्त्यावर एकही माणूस नव्हता। दुसरा प्रश्न पहा काय आहे। अश्वस्य पृष्ठे कह उपविष्टः अस्ति, कह म्हणजे कोण? अश्वस्य पृष्ठे कह उपविष्टः अस्ति म्हणजे अर्थ सांगा बघूया। घोड्याच्या पाठीवर कोण बसला होता? सांगा उत्तर। अश्वस्य पृष्ठे कहच्या तिथं नेमका शब्द काय आहे? तस्य स्वामी उपविष्टः अस्ति। पूर्ण वाक्यं वदत। अश्वस्य पृष्ठे तस्य स्वामी उपविष्टः अस्ति। आता प्रश्न तिसरा पहा। अश्वः किम् उल्लंघयति? संगार्थ, घोड़ा काय ओलांडतो? काय उत्तर येणार? जलप्रवाहम। पूर्ण वाक्यात सांगा। अश्वः जलप्रवाहम उल्लंघयति। आता इथं प्रश्न चिन्ह आहे, मग उत्तर लिहिल्यानंतर काय करायचं? पूर्णविराम देत असताना संस्कृत मध्ये अशी उभी रेष मारायची हे विसरायचं नाही। एका वाक्यात एका शब्दात असेल तर पूर्ण विराम द्यायला आपण विसरायचं नाही। या सूक्ष्म चुका आत्तापासूनच जर आपण लक्षात ठेवत गेल्या तर दहावीला आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवून द्यायला काय होईल? मदत होईल। आता चौथा प्रश्न पहा। स्वामी किम स्पृशते? अश्वा, बरोबर। आता पूर्ण वाक्यात सांगा। स्वामी अश्वम स्पृश्यति। प्रश्न दुसरा, प्रश्न निर्माण कुरुत। काय प्रश्न आहे? प्रश्न निर्माण कुरुत म्हणजे काय सांगा बरं? प्रश्न तयार करा, म्हणजे होकारार्थी वाक्याचं किंवा साध्या वाक्याचं प्रश्नार्थी वाक्यामध्ये काय करायचंय? रूपांतर करायचंय। आता वाक्य काय दिलेलं आहे पहा। स्वामी अश्वस्य समीपे आगच्छति। अधोरेखित कोणत्या शब्दाखाली केलेला आहे? अश्वस्य। मग तिथं काय येणार प्रश्नार्थ सर्वनाम? काय येणार? कस्य, बरोबर। आता मग सांगा मला प्रश्न। स्वामी पहिलं काय येत आहे? स्वामी अश्वस्य म्हणजे कस्य, कस्य समीपे? आता इथं महत्वाचं काय सांगा? समीपे आगच्छती। इथं काय द्यायचं शेवटी? प्रश्न चिन्ह। प्रश्न निर्माण कुरुत आपल्याला दहावी पर्यंत हा असे प्रश्न येणार आहे। आणि मुलं काय चुका करतात?
प्रश्नार्थक वाक्य तयार करता पण शेवटी प्रश्नचिन्ह नाही दिला तर तुम्हाला मार्क मिळणार नाही। तेव्हा प्रश्नार्थक वाक्य तयार केल्यानंतर शेवटी आपण प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही। आता दुसरं वाक्य पहा, स्वामी भूमौ निपतति। आता इथं अधोरेखित काय केलेलं आहे, भूमौ। मग आता मराठीत प्रश्न तयार करा म्हणजे सोपं जाईल तुम्हाला। स्वामी कोठे पडले, मग कोठे याला प्रश्नार्थक सर्वनाम संस्कृत मधून काय आहे, कुत्र। मग सांगा आता प्रश्न, स्वामी कुत्र निपतती असे जर का नाही, मग कसं प्रश्न विचारायचा आहे आपल्याला। स्वामी कुत्र निपतती, स्वामी कोठे पडले आणि शेवटी काय करायचं, प्रश्नचिन्ह द्यायचं। लक्षात आलं, कारण हे प्रश्नार्थक सर्वनाम कोण कोणते आहेत ते मी मागच्या पाठामध्ये आत्मने पदीयचा अभ्यास करत असताना आपण शिकलेलो आहोत। आता पुढे पहा प्रश्न तिसरा, योग्य विभक्ती रूपं लिखत। खूप सोपं आहे, योग्य विभक्ती रूप लिहा। आता कंसात दिलेला जो शब्द आहे त्या शब्दाचं विभक्ती रूप लिहायचं। पहा तस्य टिंबा टिंबा, कंसात काय दिलेलं आहे, पृष्ठ उपविष्ट अस्ति तस्य स्वामी। काय उत्तर येणार, हां सांगा, तस्य पृष्ठे, म्हणजे पृष्ठाचं काय झालं, पृष्ठे विभक्ती रूप, तस्य पृष्ठे उपविष्ट अस्ति तस्य स्वामी। दुसरं वाक्य पहा, तस्य एक पाद कंसात काय आहे, रणिल। आता काय उत्तर येणार, तस्य एक पाद रणित, बरोबर। पुस्तकात ही वाक्य आहेच पाठात, तेव्हा खूप सोपं आहे आपल्याला हे तयार करायचं। तिसरं वाक्य पहा, समाधी स्थलम कंसात दिलेलं आहे, मेवाड प्रांत आणि विराजते। काय ना, समाधी स्थलम मेवाड प्रांते विराजते। चौथं पहा, अश्व कंसात दिलेलं आहे, समाधान आणि प्राणान त्यजती। म्हणजे काय झालं ते वाक्य, अश्व समाधानेन प्राणान त्यजती, म्हणजे योग्य विभक्ती रूप योजून आपण काय केलेले आहे, इथं वाक्यरचना केलेली आहे, वाक्य पूर्ण केलेलं आहे। आता किती सोपा प्रश्न आहे, आत्मनेपदी क्रियापदानी चित्वा लिखत। आत्मनेपदी क्रियापदानी चित्वा लिखत, पाठ शिकवल्यानंतर मी तुम्हाला स्वयं अध्ययन हे दिलेलं होतं, तुम्ही लिहिलेलं असणार आहे आणि शिकवताना सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे। सगळ्यात कोणकोणते आत्मनेपदी क्रियापद आहे त्यामध्ये, हा सगळा कोणतं, सहते, बरोबर, शोधून सांगायचं। दुसरं जायते, ते इथे अंते, आत्मनेपदीयामध्ये आपण हे शिकलेलं आहे। पुढं प्रारभते, बरोबर, प्रारभते, हा आणखी बघा लभते, छान, म्हणजे पाठ समजलेला आहे असं वाटू लागलं आणि विराजते, बरोबर। ही सगळी कोणती क्रियापद आहे, आत्मनेपदी, म्हणजे या पाठात आलेले हे आत्मनेपदी क्रियापद आपण पाहिलेली आहे। आता शेवटचा प्रश्न काय सांगितलेला आहे पहा, माध्यम भाषया उत्तरम लिखत, म्हणजे काय, मराठीतून उत्तर लिहा। पशु पक्षीन मानवस्य सहाय्य कुर्वन्ती। आता इथं हा प्रश्न का टाकला असेल, तर या पाठामध्ये घोडा
तुमच्या जीवनामध्ये त्या प्राण्यांच्या बद्दल घडलेली जरी तुम्ही वास्तव घटना लिहिला तरी सुद्धा चालते. आता पूर्वी तुम्ही कथा ऐकत होता बा, मुंगूसची कथा माहिती का? मुंगूस बघितलंय की नाही? बघितलाय नाही तर बऱ्याच मुलांना माहीत पण असणार आहे. तर मुंगूसची एक कथा आहे. आता काय कथा आहे पहा. तर असंच एका घरामध्ये मुंगूस पाळलेला होता आणि इतका तो आज्ञाधारक, म्हणजे जसं घरामध्ये मांजर कुत्रा वगैरे कसं काम ऐकतात की नाही, तसं त्या मुंगसाला सुद्धा त्या घरच्या मालकिनीचं सगळं बोलणं समजत होतं. मग एक दिवस काय होतं, त्या आईचं बाळ पाळण्यामध्ये झोपलेलं असतं आणि बाळ झोपी गेलेलं असतं आणि आईला पाण्याला जायचं असतं बाहेर. मग ती काय करते त्या मुंगसाला, सांगते की बाबा रे मी पाणी घेऊन येईपर्यंत तू माझ्या बाळाचं संरक्षण कर. असं बोलून ती पाण्यासाठी निघून जाते. मुंगूस तिथंच थोडा वेळ थांबतो आणि पुन्हा बाळ झोपी गेलं का, सुरक्षित आहे का हे पाहण्यासाठी तो मुंगूस त्या पाळण्याजवळ येतो आणि त्याच वेळेला त्या मुंगसाला त्या पाळण्याजवळ एक साप दिसतो आणि घाबरतो तो. तर काय करायचं, आपणाला तरी या बाळाचं संरक्षण करायचं आहे, मग आता काय करायचं. आणि जर आपण गप्प बसलो तर ते साप काय होईल, बाळाला दंश करेल आणि बाळाला इजा होईल, त्या बाळाला त्रास होईल आणि मी माझ्या मालकिनीला दिलेलं वचन मी पाळू शकणार नाही. आपणाला या सापाला मारलंच पाहिजे. म्हणून ती काय करते, मुंगूस काय करतो, त्या सापाशी झटापट करून त्या सापाला मारून टाकतो. बाळ शांतपणे त्या पाळण्यामध्ये झोपी गेलेलं होतं. सापाला मारून टाकून तो पुन्हा त्या चौकटीवर येऊन आपली मालकी नेण्याची वाट पाहत तो बसतो आणि जेव्हा ती पाणी भरून घेऊन येते, पाण्याची घागर घेऊन येते, त्यावेळेला तिला काय दिसतं, तर त्या मुंगसाच्या तोंडाला सगळं रक्त लागलेलं दिसतं आणि मग तिला भीती वाटायला लागते. या मुंगसाला तर आपण काय केलेलं होतं, बाळाच्या संरक्षणाचं काम दिलेलं होतं आणि बहुतेक करून या मुंगसानं माझ्या बाळाचा चावा घेतलेला आहे असा संशय येतो आणि ती त्या पाळण्यापर्यंत न जाता तिच्या मनामध्ये तो संशय येऊन ती मुंगसाला तिथंच मारून टाकते आणि नंतर धावत पळत ती आपल्या बाळाकडे येऊन पाहते. तर तिला तो बाळ शांत झोपी दिसलेला दिसतो आणि जवळच काय दिसतं, तिला मरून पडलेला साप दिसतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही कृती करत असताना कृती करून विचार करण्यापेक्षा कृती करण्याच्या अगोदर आपण जे करत आहोत ते योग्य आहे का याचा विचार करून कोणतंही काम करायचं असतं. तिला पश्चाताप होतो, म्हणजे विचार न करता केलेल्या कामामुळे आपलं भलं होण्याऐवजी उलट आपल्यावर पश्चातापाची पाळीच येते. आता हे उदाहरण काय झालं, म्हणजे माणूस मानवाला प्राणी कसे उपयोगी पडतात याचं उत्तम उदाहरण म्हणून मी कथा सांगितली. अशी तुम्ही कोणतीही कथा तुम्हाला माहीत असलेली असेल किंवा तुम्ही काल्पनिक तयार करा आणि एक कथा तुम्ही माध्यम भाषेत, म्हणजे कशा कोणत्या भाषेतून लिहायचं आहे तर मराठीतूनच लिहायचं आहे. आलं लक्षात? ठीक आहे. तर आपण आज हा पाठ आणि पाठाकाचा स्वाध्याय याचा अभ्यास आपला पूर्ण झालेला आहे. आता थोडंसं पुन्हा आपण आपल्या जुन्या म्हणजे प्रथम सत्रातल्या पण द्वितीय सत्रामध्ये परीक्षेला असणाऱ्या भागांची उजळणी आपण करायची. आता काय करायची आहे, उजळणी. मग असा कोणता भाग आहे उजळणीचा, तर आपण
उजळणी घेऊया आपण. समय या घटकावर आपण आता उजळणी घ्यायची. समय म्हणजे काय? वेळ. मग यामध्ये आपण समजा तुम्हाला कुणी विचारलं तर किती वाजले, मग सांगताय तुम्ही एक वाजले, दोन वाजले. याला संस्कृत मधून काय म्हणायचं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे, पण पुन्हा उजळणी स्वरूपामध्ये पुन्हा आपणाला थोडासा हा भाग घ्यायचा आहे. कारण परीक्षेला दोन मार्कासाठी या घटकांवर प्रश्न विचारला जातो आणि ते दोन मार्क आपणाला मिळालेच पाहिजे. इथं एकही मार्क जाता कामा नाही. मग या ही आपल्या या वर्गामध्ये म्हणजे आठवीच्या वर्गामध्ये किती वाजले असा एक प्रश्न येतो, किंवा घड्याळामध्ये किती वाजले ते दाखवलं जातं आणि ते आपण संस्कृतमधून लिहायचं असतं. मग आता आपल्याला यावर्षी फक्त सव्वा, साडे आणि पावणे, सव्वा, साडे आणि पावणे. मग सव्वाला काय म्हणायचं, साडेला काय म्हणायचं आणि पावणेला काय म्हणायचं हे आपण पुन्हा आज अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी घड्याळामध्ये किती अंक असतात? 12, म्हणजे 12 तासाचं घड्याळ. आता एक वाजले, दोन वाजले हे आपण कसं म्हणायचं? मराठीमध्ये काय म्हणतो आपण? एक वाजले, दोन वाजले, तीन वाजले. तसं संस्कृतमधून आपल्याला काय म्हणायचं आहे? एक वादनम. काय म्हणायचं? एक वादनम, द्विवादनम, त्रिवादनम, चतुर्वादनम, पंचवादनम, षट्वादनम, सप्तवादनम, अष्टवादनम, नववादनम, दशवादनम, एकादशवादनम आणि द्वादशवादनम. मग आता काय पाहायचं, किती वाजले नुसतं हे आपण सांगू शकलो. मग आता आपल्याला काय पाहायचं आहे? आता सव्वा एक वाजले त्याला काय म्हणायचं संस्कृतमध्ये? सव्वा दोन वाजले, सव्वा तीन वाजले. याच्यासाठी आपणाला शब्द आहे सव्वा म्हणजे सपाद. सव्वा म्हणजे काय? सपाद. मग आता कसं होणार सगळं? आता सव्वा एक वाजले असं म्हणायचंय तुम्हाला, काय होणार? सपाद एक वादनम. काय येणार? सपाद. सपाद म्हणजे काय? सव्वा. आता संस्कृत मधून आपल्याला काय सांगायचं आहे? सपाद एक वादनम म्हणजे सव्वा एक वाजले. आता सव्वा दोनला काय सांगणार? सपाद द्विवादनम. बरोबर. सांगा पुढं. सपाद त्रिवादनम, सपाद चतुर्वादनम, सपाद पंचवादनम, सपाद षट्वादनम, सपाद सप्तवादनम, सपाद अष्टवादनम, सपाद नववादनम, सपाद दशवादनम, सपाद एकादशवादनम आणि सपाद द्वादशवादनम. म्हणजेच सपाद याचा अर्थ काय झाला? सव्वा. आता साडेला काय म्हणतात? सार्ध. काय म्हणायचं? साडेला सार्ध. मग आपण साडे दीड म्हणते, नुसतं दीड म्हणतो. मग संस्कृत मधून कसं म्हणणार सगळा? सार्ध एक वादनम. अडीच वाजले ना? मग सार्ध
सार्ध द्वादश वादनम। आता पावणे पावणे एक पावणे दोन पावणे पावणे नवे पावणे म्हणजे अतिथी पावणे त्याला पहा पावणेला आहे संस्कृत शब्द आहे पादोन पावणे म्हणजे पादोन सगळ्या सव्वा एक पादोन एक वादनम पादोन द्विवादनम पादोन त्रिवादनम पादोन चतुर्वादनम पादोन पंचवादनम पादोन षट्वादनम पादोन सप्तवादनम पादोन अष्टवादनम पादोन नववादनम पादोन दशवादनम पादोन एकादशवादनम आणि पादोन द्वादशवादनम। बघा म्हणजे आपण काय पाहिलं सव्वाला कोणता शब्द पाहिला सपाद साडेला सार्ध आणि पावणेला पादोन। तीन शब्द लक्षात ठेवलात की दोन मार्क मिळतात आपल्याला आलं लक्षात। आता इथं पठत बोलत मध्ये मध्ये एक चित्र दिलेलं आहे एका मुलाचं आणि मुलीचं तिथं काय म्हटलेलं आहे पहा बालक वा बालिका कदा किम करोती हा मुलगा किंवा मुलगी कदा म्हणजे केव्हा काय करतात। आता इथं घड्याळानुसार त्यांच्या क्रिया दिलेल्या आहेत म्हणजे काय करतात ते। आता पहिल्या घड्याळामध्ये किती वाजलेले आहे पहा किती सहा मग हा मुलगा असेल किंवा मुलगी असेल आपण काय म्हणतो सहा सकाळी सहा वाजता उठलो तसं षट वादने उत्तिष्ठ सहा वाजता उठले। पुढे किती आहे बघा सांगा तुम्ही आता काय म्हणायचं सपाद षड्वादन मग आता लिहिताना कसं लिहायचं आता सव्वा सहा वाजता काय करतात दंत धावन काय करतात दात घासतात मग संस्कृत मध्ये वाक्य सांगा सपाद षड्वादने दंत धावन करोती काय करतात सव्वा सहा वाजता दात घासतात। पुढे बघा सांगा किती वाजले तिथं सार्ध षड्वादने साडे सहा साडे सहा वाजता काय करतात सार्ध षड्वादने स्नान करोती काय करतात साडे सहा वाजता अंघोळ करतात। पादोन सप्तवादने दुग्धं पिबती पादोन सप्तवादने म्हणजे किती पावणे सात किती वाजून किती मिनिट रे बाळांनो सहा वाजून पंचेचाळीस मिनिट बरोबर पादोन सप्तवादने दुग्धं पिबती किं करोती दुग्धं पिबती। पुढच्या घड्याळात किती वाजले सात काय येणार सप्तवादनम मग आता वाक्य रचना करताना काय येणार सप्तवादने किं करोती सप्तवादने अध्ययनम करोती काय करतात सात वाजता अभ्यास करतात। आता त्यानंतर पहा पुढचं घड्याळ आहे सार्ध सप्तवादनम किती वाजले तिथं साडेसात सार्ध सप्तवादने बालक किं करोती सार्ध सप्तवादने बालक गृहकार्यं करोती काय करतो तो घरकाम करतो। पुढच्या घड्याळामध्ये किती वाजले अष्टवादनम अष्टवादने किं करोती अष्टवादने प्रातराश्यं करोती प्रातराश्यं म्हणजे नाश्ता पहा अष्टवादने किं करोती अष्टवादने प्रातराश्यं करोती।
सार्ध अष्टवादने किं करोति? सार्ध अष्टवादने गणवेशं धारयति। किं करोति? गणवेशं धारयति म्हणजे शाळेचा पोशाख चढवता, धारण करता। पुढच्या घड्यात किती वाजले? 9। संस्कृत मध्ये कसं म्हणायचं? नववादनम। आणि वाक्यात उपयोग करताना कसं होणार? नववादने। नववादने किं करोति? नववादने द्विचक्रिकया। द्विचक्रिकया म्हणजे सायकल। द्विचक्रिकया शालां गच्छति। कुत्र गच्छति? शालां गच्छति। नववादने द्विचक्रिकया शालां गच्छति। 9 वाजता सायकलीने शाळेला जाता। किती वाजले आता? 10। संस्कृत मध्ये काय सांगायचं? दशवादनम। आणि वाक्यात उपयोग करताना काय होणार? दशवादने। दशवादने किं करोति? दशवादने विद्यालय प्रारंभ भवति। 10 वाजता शाळेची सुरुवात होते। पुढे बघा किती वाजले आहेत? किती? 5:30। किती वाजून किती मिनिट? 5:30। बघा सार्ध पंचवादन पर्यंत शालातः गृहं आगच्छति। बघा सार्ध पंचवादन पर्यंत 5:30 वाजेपर्यंत शालातः गृहं आगच्छति। शाळेतून कोठे येतात? घरी येतात। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेला फक्त एक नुसता अंक दिलेलं रिकामं खेळात दिलं जाईल, किंवा त्यामध्ये मिनिट कटा, तास कटा, फक्त 3-4 ठिकाणी दाखवणार। एक तर एक म्हणजे पूर्ण वेळ, त्यानंतर सपाद, सार्ध आणि पादोन। पूर्ण हे एवढं लक्षात ठेवा, सपाद, सार्ध आणि पादोन ही शब्द लक्षात ठेवणार की पुढं आपण किती वाजले वादनम लिहू शकतो। ही 3 शब्द सगळ्यात महत्त्वाचे आहेत। या 3 शब्दांवर आपल्याला काय मिळतील? 2 मार्क मिळतील। कधी नुसता अंक दिले असतील तर तिथं आपण मिनिट कटा आणि तास कटा दाखवायचं आहे। काही वेळेला मिनिट कटा, तास कटा कोणत्या अंकावर ठेवलेला आहे तिथं ती वेळ आपण सांगायची असते, किंवा तास कटा, मिनिट कटा सगळं दिलेलं असतं आणि खाली आपण किती वाजले ते लिहायचं असतं। तर अशा 3 प्रकाराने आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारली जातील 2 मार्कासाठी। त्यामुळं पूर्णपणे आपण काय करायचं आहे, या घड्याळाचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि 2 मार्क आपल्याला प्राप्त करायचे आहेत।